सब्सक्राइब कीजिए आवाज नेशनल न्यूज और बेल आइकन दबाना बिल्कुल भी ना भूलिए, ताकि हमारी न्यूज अपडेट सबसे पहले आपको मिले। शिक्षण मंत्री मुख्यमंत्री समायोजन थकित वेतन थकित। शिक्षण मंत्री पिछले 25 दिनों से महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय समिति के शिक्षक मुंबई के आजाद मैदान में अनशन पर बैठे हैं। कई दिनों से लगातार अनशन करने के बावजूद सरकार से कोई जवाब न आने की वजह से आज शिक्षकों ने अपना मुंडन करके शोक मनाया और सरकार की निंदा की। हम यहाँ ठिकाने आत्मदहन करूँ गेली 22 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आजाद मैदानावरती धरणे आंदोलन या ठिकाणी बसलो आहोत। शांतेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आम्ही संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहोत, परंतु सरकारने आजपर्यंत आमची या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। आमच्या मागण्या ज्या काही आहेत त्या आम्हाला 7 जुलै जे काही 2015 समायोजन सेवा समाप्त झाली होती आणि आम्ही त्या ठिकाणी अतिरिक्त झालो, तर आमची सरकारकडे एवढी मागणी आहे की आम्हाला त्यानुसार सामान्य शिक्षक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी समायोजन करावं, आमच्या थकीत जे काही वेतन आहे ते एका त्या ठिकाणी तात्काळ आम्हाला अदा करावे। आणि या ठिकाणी आमच्या दोनच या ठिकाणी प्रमुख मागण्या आहेत आणि शासनाला आम्ही वारंवार या मागण्या आम्ही आमच्या म्हणण्याद्वारे आमच्या संघटनेच्या वेगवेगळ्या संघटनेच्या आधाराद्वारे या ठिकाणी अनेकदा आम्ही मागण्या या ठिकाणी कळवल्या आहेत, परंतु शासन त्या ठिकाणी या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे। माझं नाव भुजे मंडलराव ताडे आहे, ते माझ्यावर खूप वाईट आहे आणि माझे जे विशेष शिक्षक बांधव आणि परिचर आहेत त्यांच्यावर सुद्धा वाईट आहे। हे इतर जे तुम्हाला 1358 विशेष शिक्षक आणि परिचर दिसत आहेत ते फक्त हाळा मासाचे पुतळे उभे आहे, ते मृत पावलेले शरीर आहेत, कारण की त्याची परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे या शासनाने करून ठेवलेली आहे। केंद्र शासनाचा निधी येत असताना सुद्धा आमचे वेतन आम्हाला मिळत नाही ही अतिशय खेदाची बाब आहे। वेळोवेळी आमच्या तपासण्या केल्या जातात। माझी वैयक्तिक जर परिस्थिती सांगायची असली तर माझी आई आज तिला ऑपरेशन करायचं आहे, अल्सरचा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत। माझी पत्नीसुद्धा उपचाराअभावी मृत्यू पावली, मागच्या वर्षीची घटना आहे। मी कोणाला काय मागू, कोणाला काय, किराण्यावर गेलो तो किराण्यावाला मला पैसे द्या म्हणते, आधी मागतो उधारी तुम्ही द्या नंतर किराणा देतो, काय खावं हे आता कळत नाही आहे मला, शेती पेरायला पैसे नाही आहे। 8 वर्षापासून शिकवत आहे सर मी। आमचं माध्यमिक स्तरावरची ही योजना आहे, 9वी 10वीचे जे युनिट आहेत आम्ही स्थापन करतो, त्याच्यातले विशेष शिक्षक माझं मतिमंच युनिट आहे, त्यामध्ये जे शिक्षणामध्ये अप्रगत विद्यार्थी आहेत त्यांना वेगळं काढायचं, 5 विद्यार्थी किमान एका युनिटमध्ये असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण 7-8 विद्यार्थी माझ्या युनिटमध्ये आहेत। पण परिस्थिती अशी आहे की यामध्ये मुख्याध्यापकसुद्धा UDIS वरती पूर्ण विद्यार्थी संख्या दाखवत नाही, ही शोकांकित आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची, की जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा पूर्णपणे लाभ दिला जात नाही, फक्त आम्हीच शोषित नाही इथं, अपंग विद्यार्थ्यांनासुद्धा इथं शोषण होत आहे। आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय आता राहिलेला नाही आहे। जर डाटा व्हेरिफिकेशनच्या आधारे या शासनाने शासन निर्णय काढून 5 तारखेपर्यंत 5 सप्टेंबरपर्यंत जर आमच्या हाती दिला नाही तर आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय कोणताही पर्याय आता या शासनाने ठेवला नाही, कारण की एवढी वाईट परिस्थिती जगून काही फायदाच नाही आहे, उपयोग नाही आहे। घरी गेल्यानंतर आमचे मुलं बाळा आम्हाला विचारतात की तुमचे पैसे कुठे आहेत, तुमचा पगार काय, तुम्ही शाळेत काय हमाल्या करायला होता, हो सर बोलवणं पाठवून काही फायदा आहे का, त्याच्यात काही निष्कर्ष निघतो का, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला आमचा GR पाहिजे, डाटा व्हेरिफिकेशननुसार तुम्ही GR तयार करा, आमच्या हाती आम्हाला द्या आणि आमचं समायोजन करा, एवढीच आमची रास्त अपेक्षा आहे, आम्हाला काही जास्त नको आहे। आम्हाला तुम्हाला करावंच लागेल, ते आमचा हक्क आहे तो, आणि कोर्टातसुद्धा तुम्ही असं जाहीरपणे सांगितलेलं आहे, लेखी स्वरूपाची तुम्ही दिलेले आहे की आम्ही यांचं समायोजन करतो म्हणून, आतापर्यंत तुम्ही समायोजन का केलं नाही। आम्ही अवमान याचिकासुद्धा दाखल केली, त्यामध्येसुद्धा तुम्ही हे स्वीकार केलं, हे तुम्ही सगळं स्वीकार करता पण ते प्रत्यक्ष कार्यात का आणत नाही, मला या शासनाला जाब विचारायचा आहे। तुम्ही गुरु मानता, गुरुर्देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म अशी तुम्ही उपाधी देता, मग गुरुला एवढं देवाचं स्थान देता तुम्ही आणि या गुरुजी अशी व्यवस्था करून ठेवली आहे तुम्ही। मी काळा दिवस म्हणून तो दिवस तर साजरा करणारच आहे, कारण की ज्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांवर लाठीचार्ज होतात, त्यांचे अनियमित अत्याचार होतात त्यांच्यावर,
त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. हा सीझन हा जो उत्सव किंवा सण आहे आपण शिक्षकांच्या सन्मानार्थच साजरा करतो ना, मग शिक्षकांचा सन्मानच नाही तो दिवस आमच्यासाठी काळा दिवसच ठरेल. आणि या दिवशी आम्ही खरोखरच आत्मदान करणार आहे. आपण पाहतो सर की मुंडन आपण तेव्हा करतो की जेव्हा आपल्या घरामध्ये काहीतरी एक दुर्घटना घडते आणि काय होतं त्यावेळेस आपण या ठिकाणी मुंडन या ठिकाणी करत असतो. आणि आमच्याबरोबर देखील नेहमी या ठिकाणी दुर्घटना होत आहे, म्हणून आम्ही शासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आज मुंडन आंदोलन या ठिकाणी केलं आहे. कारण की आमच्यातनं 10 सहकारी आजपर्यंत त्यांनी आत्महत्या केलेली आहे. की घरामध्ये पैसे नसताना कोण MBBS आहे, कोण BSc BEd आहे, काही जण तर नेट सेट पण आहेत आमच्यामध्ये. आणि असेच जेव्हा क्वालिफिकेशन आमच्या असताना जर आम्हाला आमच्या क्वालिफिकेशननुसार आम्हाला जॉब या ठिकाणी आमच्या रेग्युलर नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं? तर कोण मिस्त्री काम करतं, कोण भिकारी काम करते. म्हणजे आमच्या क्वालिफिकेशननुसार आम्हाला या ठिकाणी जॉब आम्हाला ऑफर केलेला असताना सुद्धा रेग्युलर आम्हाला जॉब या ठिकाणी करता आला नाही, रेग्युलर पेमेंट आम्हाला देता सरकार आम्हाला या ठिकाणी देत नाही. तर मग यावेळेस असं कामं करून आम्ही शेवटी आमच्या शिक्षकाचा या ठिकाणी अपमान आहे. आणि कधीतरी मनामध्ये खंत असते की आपण एवढं शिक्षण घेऊन जर हे काम आपल्याला करावं लागत असेल तर मग या जगण्याचा काय अर्थ. म्हणून आमच्यात या ठिकाणी 10 सहकारी या ठिकाणी आज गेलेले आहेत. जी जनता तुम्हाला निवडून देते मोठ्या अभिमानाने, आता त्यांना तर फावलंय, त्यांना प्रतिस्पर्धीच राहिलेला नाहीये, त्याच्यामुळे त्यांना फावलंय, त्यांना माहिती आहे आपल्याशिवाय कोणी निवडूनच येणार. परंतु त्यांनी सामान्य नागरिकाचा विचार करावा. शिक्षण मंत्र्याचं हे वाक्य शिक्षकाला शोभत नाही, कारण ते सुद्धा शिक्षकाच्या हातातूनच शिकून पुढे आलेले आहेत. आणि माझ्या मते तावडेंचं काही एवढं क्वालिफिकेशन नाही की ते शिक्षकाचं शिक्षक कोणी बनवलं हे कार्तिक. त्यामुळे मला तरी आमच्या या शिक्षकांचे पूर्ण आश्वासन पूर्ण करा. आमचं काही मागण्या जास्त नाही येतो, समायोजन करावं आणि आमचं थकीत वेतन मिळावं आमच्या फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत. फक्त आता जास्त उग्र रूप धारण करायला लावू नये सरकारने, एवढीच आमची अपेक्षा आहे. नाहीतर मग सरकारला आमच्या या उग्र रूप धारण करणाऱ्याला तोंड द्यावं लागेल सरकारला. आई निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी होऊ नये, आमच्याही इच्छा त्यांनी पूर्ण कराव्या म्हणजे त्यांच्याही इच्छा पूर्ण होतील. नुसते नेतेच आपल्या BJP मध्ये न घेता सामान्य जनतेकडे सुद्धा लक्ष द्यावं एवढंच मला म्हणायचं आहे.